मुंबईची जीवन रेखा ठरणाऱ्या सागरी महामार्गाला अर्थात कोस्टल हायवेला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येईल अशी घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या संभाजी महाराजांच्या जयंती महोत्सवात ते बोलत होते की जो आपला मुंबईतला लाईफ लाईन रस्ता आहे मुंबईची जी लाईफ लाईन ठरणार आहे हा कोस्टल हायवे जो आहे याला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव दिलं जाय छत्रपती संभाजी महाराजांच्या आपण पुतळ्याचा उल्लेख केलाय एक अतिशय दिमागदार आपण त्या ठिकाणी याच मुंबईमध्ये आपण त्यांच्या नावाच जे काय दिमागदार पुतळा असेल या कोस्टल हायवे परिसरामध्ये हा कोस्टल हायवे या मुंबईची लाईफ लाईन आहे संभाजी महाराजांचं कार्य औरंगजेबाचे अनन्वित आणि अमानुष अत्याचार सहन करूनही धर्मासाठी त्यांनी केलेलं बलिदान त्यांचं शौर्य या सगळ्या गोष्टी नव्या पिढीला दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहेत मुंबईत सागरी महामार्गाच्या परिसरात संभाजी महाराजांचा भव्य आणि दिमाखदार पुतळा उभारण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले संभाजी महाराजांनी ज्या ठिकाणी बलिदान दिलं त्या ठिकाणी म्हणजेच तुळापूर आणि वढू बुद्रुक इथे विकासकामं करण्यात येणार आहेत त्यासाठी तुळापूर इथे आठ एकर तर वडू बुद्रुक इथे चार एकर जागा घेऊन विकास कार्य केलं जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं त्याचप्रमाणे यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळाही अतिशय भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं